बापलोक सिनेमा आपल्या भेटीला येतोय आणि सिनेमातून एक खऱ्या आयुष्यातली जोडी आपल्या भेटीला येते, ते म्हणजे शशांक सर आणि नीता मॅम. सो कसे आहात तुम्ही सर्वात आधी? मस्त. सो लोकमत फिल्मीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. ट्रेलर अक्षरशः डोळ्यातून पाणी आणणारा होता, म्हणजे मला खरंच असं जाणवलं. सो काय सांगाल सर्वात आधी, काय रिॲक्शन होती जेव्हा तुमच्याकडे हा सिनेमा आला? सिनेमा आला नाही माझ्याकडे, ती कथा बीज होतं त्याचं. ते कथा बीज आलं एकदा डोक्यामध्ये, विठ्ठलच्या डोक्यामध्ये. त्या बीजाचं मग हळूहळू आपण रूपांतर करत गेलो, त्याची कथा झाली, कथेचं स्क्रीन प्ले झालं, त्याचं डायलॉग झालं. आणि मगाशी पण मी तिला म्हटलं जसं की ती पिक्चर तुमच्याकडे येत म्हणजे येतो तो शोधत येतो तुम्हाला. मला असं वाटलं ना की तो बाप मला शोधत आला की तू कुठेस तू कुठेस तू कुठेस तू कुठेस असं म्हणत आला आणि तो आला माझ्यापर्यंत. त्याला माझ्या मला त्याच्यापर्यंत जायला फार कष्ट करावे लागले नाही, तो चालत आला माझ्याकडे स्वतः. आणि ती कोविड जाण्याचा काळ होता आणि एक ब्रेक थ्रू पाहिजे होता सगळ्यांनाच, मेंटली ब्रेक थ्रू पाहिजे होता. आणि तो ब्रेक थ्रू ह्या चित्रपटामुळे 100% मिळाला. आणि एक आपण त्या काळामध्ये कोणत्या मानसिकतेत होतो हे सगळ्यांना माहिती आहे, पण ती ते सगळं मळब आहे ना, ते सगळं त्या चित्रपटाच्या ह्याच्यातून बाजूला झालं, सगळं पुसलं गेलं त्याच्यानंतर. मग माझा खूप वेगळा प्रश्न आहे तुम्हा दोघांनाही सुरुवातीला की बाप लेक नाही तर हा बाप लियोक आहे. सो याच्या मागे काय रिझन आहे की हा बाप लियोक असा शब्द वापरण्यात आला? बाप लेक, लेक हा जो शब्द आहे ना हा मुलगी या अर्थाने वापरला जातो मराठीमध्ये, ग्रामीण याच्यामध्ये. बाप लेक आहे, हे बाप लेक आहे. बाप लियोक हा माझा लियोक आहे, लियोक म्हणजे मुलगा, म्हणून तो बाप लियोक आला. तो आणि नावावरनं चित्रपट काय आहे हे समजावं आहे त्याच्या पाठीमागची सगळ्यात मुख्य अपेक्षा आहे की बाप लिहू हा म्हणजे बाप लेखाचं असणार आहे, मग याच्यात काय काय बघायचं आहे, मग हां काहीतरी बापाचं आणि पोराचं रिलेशन असणार आहे, हे इतकं अंडरलाईन व्हावं इतकं हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता. बरं, सिनेमाकडे तर आपण येऊयाच, पण सिनेमामध्ये तुम्ही दोघं पहिल्यांदा एकत्र येतात असं तुम्ही मगाशीच म्हणालात. सो यामागे कोणाची संकल्पना होती की तुम्हा दोघांना एकत्र आणण्याची? मकरन माझ्या मते. हो, म्हणजे ही कॉन्स्पिरसी मकरांची असू शकते. सो आणि मग कसं मग दोघांनी एकत्र काम केलं, सो कसं वाटतंय? मी म्हटलं तसं, मी आधीपासून माझा ड्रीम प्रोजेक्ट सारखं होतं आणि आता एक वेळ येतो ना की आता असं काही घडणार नाही आणि सोडून द्यायचं आहे, तर तसं वाटता वाटता एकदम अशी चान्स येणं. आणि ऑब्व्हियस तो मला वाटतं की शशांकबरोबर स्क्रीन शेअर करतानाचा अनुभव, स्क्रीन शेअर करतानाचा अनुभव हा स्वतःत काहीतरी घडवणारा असतो. म्हणजे बायको म्हणून माझं त्याचं नातं हा एक कम्फर्टेबल झोन वेगळा, आणि स्क्रीनवरती त्याच्या ताकदीला आपण थोडंफार पुरं पडलं, जर पुरं पडली असेल तर छान होतं. बरं, तुम्ही मगाशी एक वाक्य म्हटलं की सर तुमच्यासाठी बापासारखेसुद्धा आहेत, सो यामागे काय कारण होतं? हे बघ, नवरा बायकोच्या नात्यात सगळेच शेड येत राहतात, तसं हाही शेड आमच्यामध्ये जास्ती आहे की मी बघते की मी तशी खूप धांदरड, किंवा आपण असं म्हणूयात की मागच्या बेंचवरचा माणूस कसं एखादं खूप मस्तीखोर असतं किंवा त्याच्यामुळे भान नसतं, आजूबाजूला खूप गोंधळ आपण मांडून ठेवतो आपल्या वागण्याने, तर या सगळ्यावरती यांनी मला येता जाता मार्गदर्शन करत मला घडवत आणलं. आणि मला वाटतं माझ्या वडिलांनी, माझे खरे वडील जे आयुष्यातले, की त्यांनी मला मोकळं सोडलं, त्या मोकळेपणाचा मला तेवढा ग्रोथमध्ये नाही उपयोग करून घेता आला, जे की यांनी मला त्या पद्धतीने घडवलं की जो बाप घडवतो एखाद्या मुलीवरती कार्विंग म्हणतो ना, त्या पद्धतीने झालं म्हणून मी त्याला बाप म्हणतो. बरं सर, या सिनेमामध्ये तुम्ही एक ग्रामीण भागातला बाप साकारताय, सो ग्रामीण भागातला बाप साकारताना तुम्हाला काय नवीन चॅलेंजेस फेस करावे लागले आणि काय सांगाल त्याविषयी? आयुष्यात पहिल्यांदाच मी ग्रामीण भागातला बाप करतोय, मी ह्याच्या आधी कधीच ग्रामीण भागातला बाप केलेला नव्हतो. मी तुला सांगू का, मी वडील ग्रामीण भागातलं वडील असे असेल ना ह्या ह्याच्यातलं, तर एक साधारणतः 30-35 फिल्मी त्या पद्धतीच्या की ऑलरेडी केलेले असतील आधी की ग्रामीण पद्धतीच्या. ह्याच्यामध्ये वेगळा काय होतं ना, ह्याचा इमोशनल कोशंट खूप वेगळा होता, आणि त्या इमोशनल कोशंटला घेऊन तुला बाकी सगळ्या गोष्टी बांधायच्या होत्या, आणि ती त्या त्या वेळेला घडत जाणारी प्रोसेस असते. अरे ती विसरी पण पडते, त्या काही काही गोष्टी लक्षातही राहतात तुमच्या, काही गिव्ह अँड टेक होता, मग आपण त्यावेळेला असं का वागलो. आता चित्रपट बघताना ती मजा येते,
की अरे हां असं का वागलं होतं, त्याला नाही 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 बरोबर त्यावेळेला नाही, त्यावेळेला ती जी प्रोसेस घडत असते ना त्यावेळेला त्यावेळेला तुम्ही त्याला एक्सप्लेनेशन नाही करू शकत काय काय नाही. बरं, या सिनेमाच्या निमित्तानं तुम्हाला तुमच्या आयुष्यातला असा एखादा एखादा क्षण आठवते बापासोबतचा जो खूप आत्ता म्हणजे हा ट्रेलर पाहताना किंवा सिनेमा करताना खूप आठवला? सगळ्याच चित्रपट खूप सारे प्रसंग असतात. मग मला असं वाटतं ना की तुम्ही वडिलांना विसरूच शकत नाही कुठल्याच पद्धतीने. म्हणजे ती मूर्ती असते म्हणून आपण काय म्हणतो त्याला, मूर्तीच नाही म्हणत, वडील तुझ्या सतत बरोबर असतात. म्हणजे आठवावं केव्हा लागतं, जेव्हा तुम्ही विसरता. तर मला असं वाटत नाही आपण बाप विसरतो म्हणून, तो आठवतो, तो असतोच, तो त्याला आठवावं लागत नाही, तो तुमच्याबरोबरच असतो. काय सो मॅम तुम्ही काय सांगाल, तुम्हाला काही आठवते तुमच्या बाबांसोबतची एखादी घटना? म्हटलं तसं असं सतत असतो आणि आठवत असतात, आणि जसा नॉर्मल बाप असतो तसंच याच्यातही दाखवलं असल्यामुळे ॲक्च्युली माझ्या वडिलांनी जसं हे टोपीचा सीन आहे याच्यामध्ये की टोपी पडते, तसं माझ्या वडिलांकडून एकदा असं म्हणजे मी म्हटलं तर राहू दे ना डबा घरी राहायला आपण बाहेर जेवूयात, त्यामुळे घरी आईने केलेल्या डब्याचं काय हे बोलताना तसं नव्हतं बोलल्या त्यांनी, एक जसं यांनी रिॲक्शन दिलेले आहेत त्याच्यामुळे तसं काहीतरी रिॲक्शन होतं आणि त्या विअर्ड रिॲक्शन मला समजायला खूप काळ गेला, खूप नंतर कळलं की अरे हे आपल्याला वडिलांनी काय सांगायचा प्रयत्न केला होता. सो आता शेवटचा प्रश्न, 25 तारखेला सिनेमा येतोय, सो जगातल्या सगळ्या बापलेकांना काय सांगाल? चित्रपट बघायला पाहिजे, 100% चित्रपट बघायला पाहिजे. म्हणजे अगदी पुस्तकी भाषेत जर सांगायचं झालं तर हसता हसता अंतर्मुख करणारा चित्रपट असंही म्हणू शकतो. पण ती खरंच सांगतो, म्हणजे बाप लेकाचं जे नातं आहे ना ते तुम्हाला उलगडून दाखवू शकतं 100%, आणि निराशा नक्की होणार नाही. बाप उमगून घ्यायचा असेल तर हा मूवी बघायला हवा. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू.